ओके सर ठीक है. आज एक महत्त्वाच्या डिटेक्शनसाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता. सातारा जिल्ह्यामध्ये 15 तारखेला कराड शहर पोस्टच्या अंतर्गत एका सिव्हिल गाडीला अडून काही लोकांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं पैसे काढले होते अशी तक्रार कराड शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली होती. याच्यामध्ये रात्री 1:15 ही घटना घडलेली होती आणि याच्यामध्ये जवळपास 3 कोटी रुपये याच्यामध्ये घेतलेले होते काढून आणि या लोकांना मारहाण देखील झालेली होती. त्वरित त्याचा तपास सुरू करण्यात आला. याच्यामध्ये सगळे जी यंत्रणा आहे ती तात्काळ आम्ही हलवली. याच्यात त्या एरियामध्ये टेक्निकल जो तपास आहे तो टेक्निकल तपास करायला आम्ही सुरुवात केली. विविध प्रकारचे कॉल्स वगैरे सगळे आम्ही चेक केले. याच्यातून आम्हाला पहिला आरोपी सापडला. हा पहिला जो आरोपी होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला ही जी संपूर्ण हकीकत आहे त्यांनी सांगितली. काही लोकांचे नाव त्याला माहिती होते, त्या लोकांचे नावं त्यांनी सांगितले. त्या लोकांना मग आम्ही त्यांच्या शोधामध्ये लागलो. तपास खूप क्लिष्ट होता कारण आरोपी खूप जास्त होते आणि बॅकएंडमध्ये अजून एक तपास आम्ही चालू केला होता. त्याच्यामध्ये ह्या आरोपींचं अजून काय लोकांशी संबंध होता का त्याची माहिती आम्ही काढत होतो. तर याच्यात असं दिसून आलं की ह्या आरोपींनी ह्या गाडीवर असलेले जे ड्रायव्हर आणि त्यांच्यासोबतचे जे असिस्टंट आहे त्यांना एका महिलेच्या मार्फतीने त्यांनी संबंध स्थापित केले होते आणि यांचा वापर करून त्यांनी ह्या लोकांची सगळी माहिती स्वतःजवळ त्यांनी ठेवलेली होती. त्याचा वापर करून ही गाडी त्यांनी थांबवून हे सगळे पैसे त्यांनी काढलेले आहेत. या चालक आणि त्याच्यासोबतच्या असिस्टंट चालकला देखील याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. ह्या घटनेमध्ये ज्या आरोपींचा समावेश होता सगळेच आरोपी याच्यामध्ये आता आपल्या ताब्यात आहेत. मात्र अजून 2 आरोपी किमान असे आहे जे अजून फरार आहेत त्यांना आता सध्या आम्ही ताब्यात घेण्यासाठी आमची टीम बाहेरच आहे. आतापर्यंत 10 आरोपी याच्यामध्ये अटक झालेले आहेत. टोटल जी अमाऊंट होती 3 कोटी त्याच्यापैकी 2,89,00,000 रुपये 34,000 अशी पूर्ण अमाऊंट आतापर्यंत रिकवर झालेली आहे. जी उरलेली अमाऊंट होती कदाचित ते बाकी 2 आरोपींकडे असेल. ते आरोपी ताब्यात आल्यानंतर ते देखील रिकवर होऊन जाईल. महत्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये जी अमाऊंट आहे ती मोठी आहे. त्याचबरोबर हे या पिरियडमध्ये सापडलेले त्यामुळे आम्ही वेगवेगळे जे एजन्सीज आहे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स असेल, GST असेल, ED असेल सगळ्यांना आम्ही त्याची माहिती देतोय आणि त्यांच्या सोबत एक संयुक्त तपास करून त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जेणेकरून याचं खरोखर याच्यामध्ये अजून काय वापर करणार होते या पैशाचा याचं देखील आम्हाला माहिती प्राप्त होईल. तपास मध्ये जे आरोपी आहे त्यांचं सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहे. पोलीस कस्टडी संपल्यानंतर लवकरात लवकर चार्जशीट कोर्टात दाखल करून या आरोपींच्या विरुद्ध एक स्ट्रॉंग केस बनवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. साहेब ही गाडी जो मालक आहे तो मूळ कराडचाच आहे. तो सध्या आम्ही त्याला तपासमध्ये घेतलेला आहे. त्याच्याकडून आम्ही माहिती घेतोय. त्याचा रोल तो पीडित आहे की तो स्वतः आरोपी आहे की तो स्वतः यांच्यासोबत इन्वॉल्व्ह होता ह्या सगळ्या गोष्टी आता तपासमध्ये निष्पन्न कराव्या लागतील. परंतु हे नक्कीच आहे की तो जो चालक होता आणि चालकसोबत जो सहायक चालक होता ते दोघे नक्कीच या आरोपींसोबत त्यांनी संगमताने हा संपूर्ण गुन्हा केला. कुठून कुठे निघाली होती ही जी कॅशचा जो मालक आहे हा कर्नाटकचा आहे असं प्रथमदर्शनी त्या गाडी मालकाने आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु जसं मी आपल्याला माहिती दिलेली आहे की याच्यामध्ये इन्कम टॅक्स GST सगळ्याच्या मदतीने आम्ही याच्या मुळापर्यंत जाऊन नेमका ही कॅश कोणाची होती, कशासाठी आणली होती, याचा वापर काय होता, कोणापाशी जाणार होती या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास आम्ही करणार आणि संयुक्त तपास करणार. थँक्यू.